बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. बाळासाहेब कुणाची प्रॉपर्टी नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. हीच वस्तुस्थिती आहे असं मत शिंदेगड प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. एक आहे की ज्या क्षणी राज्यपाल महोदयांनी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना शपथ दिली त्या दिवशीच त्यांनी चार्ज घेतलेला आहे. त्याच दिवशी रात्री येऊन त्यांनी आपली पहिली कॅबिनेटसुद्धा घेतली आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपली जी संस्कृती असते त्याप्रमाणे आपण देवाची प्रार्थना करून देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या केबिनमध्ये जात असतो. आज ही केबिन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झालेली आहे. आमच्यासाठी प्रत्येक कुठल्याही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चला तुम्ही भारतामध्ये तर बाहेर एक केबिन असते राखीव आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं आमदार आणि खासदारांसाठी राखीव. आणि आम्हाला आनंद आहे की आमच्यासाठी राखीव असलेल्या केबिनमध्ये खूप वर्षानंतर आम्ही पहिल्यांदाच आज जातो आहे आणि तिथं थांबून मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आहे. याचा एक सुखद अनुभव लोकप्रतिनिधींना जसा आला तसाच तो महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा येईल याची मला खात्री आहे. आज अत्यंत महत्त्वाची अशी मीटिंग आदरणीय आमच्या मुख्यमंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आदरणीय सीतारामन मॅडमशी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी काहीतरी ते निश्चितपणे मिळवतील याची आम्हाला खात्री आहे. एक गोष्ट अशी आहे की आत्ता मी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना ते सर्वसामान्य माणसाचा कसा विचार करतात त्याचं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की आत्ता माझी चर्चा झाली एक मिनटापूर्वी आणि त्याच्यामध्ये रिक्षावाला म्हणून हिणवणारी जी लोकं कशी असतात आणि साहेबांनी मला असं म्हणाले की आपल्याकडे एस टी स्टँड असतात आणि एस टी स्टँडवरून प्रवासी उतरला की तो रिक्षामध्ये बसून आपापल्या घरी जातो. म्हणजे दोघं एकामेकाशी संबंधित आहे. परंतु एस टीतून लोक येतात त्यांना मात्र छान आगार असतो. मात्र ते रिक्षावाले बाहेर तळमळत उभे असतात. उन्हामध्ये रिक्षा असतात, रिक्षा तापलेल्या असतात, त्याच्यामध्येच ते बसलेले असतात. आपल्याला तात्पुरता का होईना त्यांना असा निवारा छोटासा एस टीच्या आवारामध्ये करून देता येईल का हा सुद्धा विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी तो वेगळा प्लान आता ते बनवणार आहेत, योजना बनवणार आहेत. परंतु हा फरक असतो की रिक्षावाला म्हणून हिणवण्यामध्ये आणि रिक्षावाल्यांची दुःख समजणाऱ्यामध्ये हा फरक असतो आणि तो फरक महाराष्ट्राच्या जनतेला जाणवेल एवढंच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी सांगितलं. आशीर्वाद घ्यायला जसं आम्ही एक मोठी लढाई आज जिंकलेलो आहेत मी सुद्धा आता शिर्डीला निघालो आहे साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला. शेवटी आम्ही देवाला मानणारी लोक आहोत. आम्ही देवाकडे प्रार्थना करताना नेहमी महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रार्थना करतो. एक मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे. ते आपले रेड अलर्ट सगळीकडे पावसाचे जारी केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुख्यमंत्री की ज्यांनी प्रत्येक पालक सचिवाला त्या त्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं आहे तिथला आढावा घ्यायला, तिथल्या लोकांना दिलासा द्यायला, म्हणून याच्या पुढे येणारे शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्य दिलासा देणारे शासन आहे. आणि मला मी तुम्हाला सांगतो की अतिशय ज्येष्ठ अशा सनदी अधिकाऱ्यांचा मला फोन आला दिल्लीवर. माझे अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी माझं अभिनंदन एवढ्यासाठीच केलं की तुम्ही आमदारांनी जी लढाई दिली ती महाराष्ट्राच्या हितासाठी होती. महाराष्ट्राचा गाडा आता पुन्हा एकदा रुळावर येईल आणि महाराष्ट्राची जी पास्ट ग्लोरी ते मला पास्ट ग्लोरी म्हणाले इंग्लिशमध्ये म्हणजे महाराष्ट्राचं गतवैभव आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्राप्त होईल. ही प्रत्येक महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या माणसाची भावना आहे, व्यक्तीची भावना आहे. भारतामध्ये कुठेही राहो त्यांचीही भावना आहे आणि ती भावना याच्यामधून दिसली मला. बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. बाळासाहेब कोणाची प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयाहृदयामध्ये असतात. ते त्यांचं स्थान कोणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब हे सर्वांचे आहेत आणि बाळासाहेब हे सर्वांचे राहणार ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बाळासाहेब हे महाराष्ट्राचे होते आणि भारताचे सुद्धा होते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती कोणीही बदलू शकत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्या अनेक गोष्टी राऊतांना माहितीही नसत की काय चाललेल्या आहेत त्या. मी असं म्हटलं तर चुकीचं ठरेल पण ते स्वतःला खूप जवळचे समजतात तसं नसतं. ते खूप जवळचे पवारसाहेबांचे असतील. उद्धवसाहेबांच्याबद्दल किती प्रेम करतात याची मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला ज्याला जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते आहे त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. आणि हे आज सांगायचं आम्ही का जाहीर सांगायचं, आमच्या नेत्याशी आम्ही काय बोलतो हे आम्ही जाहीर का सांगायचं. आम्हाला माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आणि आम्ही हे आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार, आम्ही राऊतांच्या कानावर का घालणार आणि त्यांच्या पायावर लोटंगण घालण्यापैकी मी कधीच नव्हतो. मी कधी मंत्री बनवा म्हणून उद्धवसाहेबांना भेटलं असेल तर त्यांनी सांगावं किंवा एकदा मंत्री होतो आणि दुसऱ्याला मंत्री करा म्हणून सांगायला कधी गेलं त्यांनी सांगावं असं कधी होत नाही. मी जो लढा कोकणात दिला होता त्याचं लक्षात घेऊन त्यांनी ज्याला मला पहिल्यांदा मंत्री केलं
त्याला त्यांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बरोबरचे लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली, त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांवर प्रेम करतो. उद्धव साहेबांवर प्रेम का करतो, त्यांनी हे मला बोलून दाखवलं, मला आनंद झाला. कॅबिनेट मंत्रीपद गेल्याचा आनंद होता, मला भाजपने केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्री बनवलं असतं, कोकणचा इन्चार्ज बनवलं असतं, कारण मोदी साहेब स्वतः मला त्यांच्या हस्ते मी प्रवेश करणार म्हणजे बोलवलं होतं मला प्रवेश करायला. परंतु ते सोडून मी शिवसेनेमध्ये ज्याला आलो त्याला आमच्यासारखी लोकं हे ऐकून घेण्यासाठी आली नाहीत, म्हणून मी राऊत साहेबांचं उत्तर दिलं. नंतर मी कोणाचं उत्तर देत नाही. आज सुद्धा सांगतो की तुम्ही एका खासदाराला ज्यावेळेला काढता गटनेते पदावरून, संपूर्ण महिला वर्गाचा तुम्ही अपमान करता. पाच पाच वेळा ज्यांनी तुमचा झेंडा उंच त्या ठिकाणी ठेवला, खासदार झाल्या, आज त्या भावनाताईंना तुम्ही काढलं. आम्हाला दुःख आहे ना, आम्ही ज्याला कुठेही जातो भावनाताई आल्या तिथून येणार माझी चौकशी करणार. आम्ही सुद्धा त्यांना ताई मानतो ना. खासदार आणि तुमचं राजकारण काय असेल ते असेल, तुम्ही शिंदेसाहेबांना अगोदर काढलं पदावरून, गटनेते पदावरून, आणि नंतर त्यांना भेटायला तुम्ही मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. हा न्याय होऊ शकत नाही. आधी जखम करायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायचं असं ॲडवाईज करणारी जी लोकं आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची हानी केलेली आहे. म्हणून आधी भावनाताईंना काढायचं त्या पदावरून, आणि भावनाताई तुमच्यापासून लांब जायला लागल्या किंवा आणि इतर खासदार जायला लागले मग माणसं पाठवायची. ह्याच्यापेक्षा वेळी सावध व्हा. आपल्या लोकं रागावून गेलेली आहे, आपण वडीलधाऱ्या माणसांच्या भूमिकेत चला, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. एवढंच मी सांगेन. आणि मी काय सांगू शकतो, आम्ही छोटीशी लोकं असतो, आम्ही काय सांगणार.